नमस्कार, मी विवेक लक्ष्मण वैराड, मी आसनगावमधून आलो, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. मला इथं हृदयाला त्रास होत होता, पूर्वी दम जास्त लागत होता, त्याच्यामुळे माझी हॉस्पिटलला एंजिओग्राफी झाली आणि त्याच्यामध्ये मला दोन स्टेन आहेत सांगितले, साधारणतः एक 90 होता आणि एक 70 होता. त्या स्टेनवरून एंजिओप्लास्टी केली, दोन स्टेन टाकलेत, पण त्याच्यानंतरही मला थोडंफार दम जाणवत होता. दम जाणवत होता तर मला असं काही लोकांकडून समजलं, माधवबागमध्ये पण इथं उपचार असे चालतात विना शस्त्रक्रिया, तर मी एक थोडासा एक चान्स घ्यायचा विचार असा केला का आपण थोडंसं जाऊन येऊ. 7-8 प्रोग्राम असतो, तर त्या 7-8 प्रोग्राममध्ये म्हटलं जरा रिलॅक्स वाटलं तर बघूया. परंतु इथं आल्याच्या नंतर मला 7-8 खरोखरच एक रिलॅक्स वाटला. इथं स्ट्रेस टेस्ट माझी पहिल्यांदा घेतली, तर तेव्हा मी साधारणतः 12-12.5 चाललो होतो. आज माझी 14 चाललेले आणि वॉकिंगमध्ये पण माझी सुधारणा झाली. आम्हाला जिथे एक राऊंड दिला होता तो सुद्धा 18-19 राऊंड मी मारलेच, तर सुरुवातीला मी 14 राऊंड मारले होते आणि दुसऱ्या पण त्याच्यावर पण आम्ही बऱ्याच चालण्यामध्ये आम्हाला जास्त काही दम जाणवलेला नाही आणि मला तर इथं प्रचंड आनंद झालेला आहे. यांनी मला ज्या सूचना केल्या तसं वागायचं ते शिकवलं, आहार काय आहे तो मला समजावून सांगितलं आहे. या पद्धतीने जर भविष्यात मी वागलो तर या आजारातून मी नक्कीच मुक्त होऊ शकतो.